बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर PSB पक्षाचा महामोर्चा धडकला. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी महामोर्चा काढण्यात आला. नवा मुंढा येथून प्रचंड घोषणाबाजी देत निघालेला मोर्चा ITI शिवाजीनगर वजीराबाद चौरस्ता मार्गे दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व PSB पक्षाचे अध्यक्ष पंकज शिवभगत यांनी केले. मोर्चाला मार्गदर्शन करताना शिवभगत यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याचा निर्धार व्यक्त केला. मोर्चाच्या वतीने PSB पक्षाच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांना दिले. या शिष्टमंडळामध्ये सौ धम्मदिना शिवभगत, पवनगिरी, संदीप जाधव पाटील, चंद्रशेखर वाकळे, बाबूराव शिंदे पाटील व तसेच SN पटेल, बळेगावकर, दिनेश राहेकर, ॲड राहुल सोनटक्के, श्रीमती सुनीता सज्जन यांची उपस्थिती होती. प्रचंड संख्येने आलेल्या जनतेने यावेळी आपला रोष व्यक्त करून प्रशासनाचे लक्ष वेधले. या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. तुमच्या आमच्यासाठी, सर्व जनतेसाठी भारतीय संविधान निर्मात्यांनी मूलभूत अधिकार लिहून ठेवलेले आहेत आणि या मूलभूत अधिकारामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्य माणूस सर्वांसोबत सर्वांचा विकास सारखा झाला पाहिजे, सर्वांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे, सर्वांना आरोग्य मोफत मिळालं पाहिजे. समजणार आहे त्यांच्या काळात कुठलं काय होतं एवढं यांनी काढायले खरं आहे, पण आजच्या युगाला कळेल, इथून त्यांच्या नातवांना कळेल किंवा यांच्या जन्मलेल्या मुलांना कळेल, मात्र ते जन्मदाते आहेत त्यांनाच नाही समजलं तर आम्हाला कुठून कळणार. हे कुठलं बिल आपलं बिल आहे का नाही ते ऑनलाईन कापून घेतात, आपल्याला काय कळते हो आपल्या शेतात किती पिकवलं ते किती काढून घेतलेत, आपल्याला फक्त वाटते की आमच्या शेतात एवढा माल झालता असं दिल्या होत्या आणि एवढंच पैसे मिळाले एवढेच घेऊन आलो म्हणत्या. आपल्याला काय समजते, आपण जेव्हा पीक टाकतो तेव्हापासून त्याला खतपाणी घालून वाढवतो पण आपल्याला कुठलंच काय मिळत नाही. शेतकरी दररोज पेपरला वाचा तुम्ही, ज्यांना सुशिक्षित असेल, ज्यांना पेपर वाचत असेल, ज्यांना तर निदान कळत असेल, तर दररोज एका पेपरला आपल्याला आत्महत्येची न्यूज दिसल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याचं कुठलं काय असेल हो आणि कितीतरी विचार करावा, त्यांना खरंच कशी जाग येत नसेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एका एका दिवशी तरुण दोन शेतकरी जातात तेव्हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना काय वाटावं आणि त्यांच्या कुटुंबाचं कसं करताच गेला तर त्या बिचारी स्त्री आणि स्वतः आणि जन्म दिलेले लेकरं लहान लहान राहतात, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न राहते, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न राहते, त्यांच्या विवाहाचा प्रश्न राहते, तर ते लग्न कसे करतील आणि त्यांना का नाही इलाज असतं, कोण्यातरी मुलाच्या गळ्यात पोळगी बांधावं लागते आणि तो चांगला भेटला तर बरा, नाहीतर तिला हुंड्या पायी त्रास देतो आणि हुंडा बळी तर किती हो किती आश्चर्य. 1961 साली केले हुंडा बळीचा कायदा पण आजपर्यंत आपल्याला लागू नाही झाला, कारण ते मधल्या मधल्या देतात हुंडा मोठे लोक पण या गरीबाचा विचार कोण करतात. त्यांना वाटते आपली मुलगी येतीत राहावं, आपली मुलगी चांगली खुर्चीवर बसून राहावं, तिच्या हाताखाली मोलकरणी राहावं वाटतात, पण तसं गरीबाचे लेकर तसा विचार करत नाही, फक्त आम्हाला काम राहावं आणि चांगलं घर असावं. आम्ही म्हणत नाही की तुम्हाला आम्हाला फक्त ऐषारामाची नोकरी द्या असं काहीच मागणं मागत नाही, फक्त आमचं मागणं आम्हाला स्वतः कष्ट करण्यासारखं फक्त काम द्या. आमचे हातपाय आणि सज्ज आहेत, तुमच्या हातपायात ताकद नसेल पण आमच्या मायबापाने आम्हाला पूर्ण सक्षम ताकद दिली की फक्त काम करण्याची आणि कुणाचा पैसा लुबाडून खायचं नाही, स्वबळावर कष्ट करायचं आणि स्वबळावर शिक्षण शिकायचं. आणि जेव्हा पहिले नेते एवढे चांगले होऊन गेले आणि त्यांचे खरोखरच आणि हे राजकारण करत असताना खरंच पुस्तक वाचत नाहीत का, एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर एखादं पुस्तक वाचलं तर अख्खं जीवन सुधरून जाते आणि हे राजकारणात जातात 5-5 वर्ष मरतात, त्यांना एक पुस्तक वाचता येत नाही का, एवढं करतात. पण खरोखरच आणि पूर्ण जनता ही गरीब आहे म्हणलं तर जास्तीत जास्त लोकांची जास्तीत जास्त संख्या दिसते. कुठेही जा मावशी तुम्ही असे का हो, बाई आपल्या असंच गरिबीचंच वागणार,
का, पण काय करो, आमची माता भगिनी दुकडा फाटला तरी सणाच्या दिवशी दोन ठिकळं लावून ठेवते, पण फिरायची लाज वाटते म्हणून घरातच बसते, नाईला जाय काय करावं, पण हे शासन काय करते माहित, पैसे उचलायचे काम करतात, हे तर करू नका की अधिकार आहे त्यांनाच तर पुढाकार द्या, असं काहीच करायचं नाही. आमची पहिली मागणी अशी आहे, नांदेड BSP नांदेड वाघाळा महापालिकेने BSUP योजने अंतर्गत जे घरकुल योजना राबवलेली आहे त्याचा लाभार्थ्यांचा सहभाग माफ केला पाहिजेत. बेघर झोपडपट्टीधारकांना घरे बांधून देण्यात आली पाहिजेत. शेतकरी कष्टकरी कामगार यांना पेन्शन योजना चालू करून 5,000 रुपये महिना मानधन दिलं पाहिजेत. निराधार ज्येष्ठ नागरिक विधवा अपंग यांना प्रति महिना 3,000 रुपये मानधन दिलं पाहिजेत. नोकर भरती चालू केली पाहिजेत. उस्मानशाही मिल चालू केली पाहिजे. ITI ते वजिराबाद चौकापर्यंत उडान पूल तयार करून रस्ता रुंदीकरण केलं पाहिजे आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला पिण्याचं पाणी स्वच्छ दिलं पाहिजेत. ह्या आमच्या मागण्या आहेत. या मागण्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रशासनानं कुठल्याही पक्षानं आवाज उठवलेला नाही, त्यामुळं प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीनं हा या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी हा मोर्चा आलेला आहे. सर, एकंदरीतच आज जे काही जे कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये निवेदन दिलेलं आहे याच्याबद्दल आपलं काय मत आहे? विरोधी पक्षाचे लोक एकमेकावर निवेदनं दाखल करणं म्हणजे हे आमचा विजय आहे. त्याने आमच्यावर 70 वर्षापासून ते सत्तेत असून आमच्या पहिल्याच मोर्चामध्ये त्याला आमच्यावर गुन्हे दाखल करायची वेळ आली विरोधी पक्षाला, याच्यामध्येच आमचा विजय आहे. नांदेडहून उदय नरवाडे व सचिन पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, नमस्कार महाराष्ट्र. Audio Jack.